कर्जत जामखेडचा विषय जड झालाय. भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राम शिंदे आणि विखे पाटील एकमेकांना भिडले आणि निमित्त ठरलं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं. विखे पाटील ज्या पक्षात जातात त्यांच्या विरोधात काम करतात असा गंभीर आरोप करत भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला. कर्जत जामखेडच्या राजकारणात पडद्याआड नेमकं काय सुरू आहे? रोहित पवार आणि विखे पाटील यांची खरं छुपी युती आहे का? ते सगळं तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि राम शिंदे हे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील भाजपच्या या 2 प्रमुख नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. आमदार राम शिंदेंनी थेट नाव घेत विखे पाटलांवर गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये 19 जागांसाठी चुरशीची लढत झाली. यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 9 जागा आल्या. मात्र अंकुश ढवळे आणि कैलास वराट हे 2 सदस्य सुजय विखेंचे उमेदवार होते, पण ते राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये जाऊन दोन्ही उमेदवार निवडून आले. अशा त्यातला एक उमेदवार उपसभापती झाल्यानं आता राम शिंदे चांगलेच आक्रमक झालेत. पवार आणि विखेंच्या छुपी युती असल्याचा आरोप आता राम शिंदेंच्या गटाकडून केला जातोय. इतकंच नाही तर राम शिंदे यांनीही विखे पाटील पितापुत्रांवर गंभीर आरोप केलेत. जामखेड बाजार समितीचं उपसभापती पद आमच्याकडे येईल असा विश्वास होता, मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केलं. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं, आताही विरोधात काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सुजय विखेंमध्ये छुपी युती असल्याचं त्यातून स्पष्ट झालं. एवढंच नाही तर या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्यात आणि याचा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाईल असा इशाराही आता राम शिंदेंनी विखे पाटलांना दिलाय. त्यामुळे विखे पाटील आणि पवारांनी मिळून शिंदेंची विकेट पाडली का अशी चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अहमदनगरमध्ये भाजपच्याच गोटातील 2 बड्या नेत्यांमध्ये हे शीतयुद्ध रंगलंय. आमदार असलेल्या राम शिंदेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नुकतीच बोलून दाखवली होती. शिंदेंची ही इच्छा भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे पाटील यांचं टेन्शन वाढवणारी होती. सुजय विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानं त्यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं, त्यामुळे राम शिंदेंनी आपल्या राजकीय इच्छाकांक्षांना मुरड घातली. खरं तर राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राम शिंदे हे मंत्री होते. शिंदेंचा 2019 विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, पण तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली. मात्र विखे पाटील निवडून आल्यापासून अहमदनगरमध्ये शिंदे विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष कायम पाहायला मिळाला. ही धुसफूस खासगीत चालायची, पण आता शिंदेंचा कंट्रोल सुटला आणि त्यांनी विखे पाटलांवर थेट आरोप केला. त्यामुळे आता शिंदे आणि विखे पाटील यांच्या भांडाभांडीत फडणवीसांची मात्र चांगलीच गोची झाली. त्यामुळे आता भाजप राष्ट्रवादीतून आलेल्या विखे पाटलांना महत्त्व देणार की शिंदेंना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.